नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज, मैं जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। विश्व कैंसर दिवस पर कैंसर के क्षेत्र में देश की सबसे बड़ी गैर शासकीय संस्था इंडियन कैंसर सोसाइटी के मोबाइल ऐप का लोकार्पण दिल्ली शाखा एवं मुंबई मुख्यालय द्वारा किया गया, ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई। इस कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति शासकीय मेडिकल कॉलेज के डीन राज गजबीये भी है। सचिव डॉक्टर मनमोहन राठी, अध्यक्ष गिरीश गांधी सहित तमाम प्रतिष्ठित डॉक्टर की उपस्थिति रही। कैमरा पर्सन विलास पराती के साथ रूपा पंडित के साथ। नमस्कार, आज इंडियन कॅन्सर सोसायटी नागपूर ब्रांच यांनी आज एक कॅन्सर बद्दलचा एक ॲप लॉन्च केलेला आहे। या ॲप लॉन्चिंगच्या या कार्यक्रमामध्ये व त्यांनी हा जो स्तुत्य कार्यक्रम हाती घेतलेला आहे अगेन्स्ट टू राईज अगेन्स्ट कॅन्सर, त्याच्याबद्दल मी इंडियन कॅन्सर सोसायटी गिरीश गांधी साहेब, डॉक्टर मनमोहन राठी, डॉक्टर वायस देशपांडे व इतर इंडियन काँग्रेस कॅन्सर सोसायटीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। कॅन्सर हा एक फार मोठा विषय आहे। ज्या घरामध्ये एक जरी पेशंट कॅन्सरचा डिटेक्ट होतो आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये अख्खं ती फॅमिली म्हणजे फायनान्शियल ड्रेन होऊन जातं ती पूर्ण फॅमिली। कॅन्सर हा दिवसेंदिवस कॅन्सरचा इन्सिडन्स इंडियामध्ये वाढतो आहे। वार्षिक आपल्या इथे 20 लाख 2025 कॅन्सर रजिस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये 20 लाख पेशंट्स एका वर्षात हे कॅन्सरने डिटेक्ट होतात, त्यामुळे कॅन्सर हा एक फार मोठा प्रॉब्लेम आहे, हेल्थ प्रॉब्लेम आहे सोसायटीचा। आणि कॅन्सर म्हटलं म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात अशी धास्ती निर्माण होते व याची ट्रीटमेंट जर करायची असेल तर हा कॅन्सर आपल्याला फार अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट जर झाला तर त्याचा क्युअर पण राहू शकतो। पण हे अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्ट होत नाही कारण असं पब्लिकमध्ये आणि पेशंट्समध्ये हे अवेअरनेस नसतं, सोसायटीमध्ये अवेअरनेस नसतं। खूप साऱ्या, जसं डॉक्टर साहेबांनी आत्ता सांगितलं, खूप सारे असे मिथ्स आहेत कॅन्सरबद्दल की तो काहीतरी पाला लावून किंवा काही क्रीम लावून बरा होतो। तशा प्रकारच्या मिथ्सला आळा घालण्यासाठी व ही जी कॅन्सर रजिस्ट्री आहे याच्यामध्ये व सोसायटीमध्ये अवेअरनेस वाढवून हा कॅन्सर किती लवकर किती चांगल्या प्रकारे आटोक्यात येईल व या कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ती अर्ली स्टेजमध्ये जर डिटेक्ट झाला तर ही ट्रीटमेंट हे होणं पॉसिबल आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा। त्याचप्रमाणे त्याच्यासाठी लागणारे जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत हे इन्व्हेस्टिगेशन्स करून घ्यावेत आणि सोसायटीमध्ये अवेअरनेस वाढवून जनजागृती करून से फॉर एक्झाम्पल आता एक मुख अभियान है ना, तर हेल्दी ओरल कैंसर डिटेक्शन साठी दोन्ही वेळेस ब्रश करून झोपाव व आपल्या मुखशुद्धीचं अवेअरनेस वाढवावा, या सर्व गोष्टींमुळे ओरल कैंसर कमी होतो। अशा अनेक प्रकारचे, जसं आता फीमेल्स आहेत त्यांनी दर म्हणजे 50 वर्षांनंतर सर्वांनी तो पॅप स्मिअर करून घ्यावा, त्यांना सिम्पटम्स असतील किंवा नसतील, तर अशा या अवेअरनेसमुळे असे सर्वाइकल कॅन्सर आहे, ओरल कॅन्सर आहे, याबद्दल लवकर म्हणजे जनजागृती होईल। व ही जी ॲप इंडियन कॅन्सर सोसायटीनी आज लॉन्च केलेली आहे याचा रुग्णांना तर फायदा होईलच होईल पण सोसायटीमध्ये कॅन्सरबद्दल अवेअरनेस वाढवण्यासाठी पण एक चांगली जनजागृती होईल
व अशा या आज प्रसंगी मी त्यांचं खूप खूप कौतुक करतो व त्यांना शुभेच्छा देतो.